न्यू टॉपिक आपण स्टार्ट करते आज अंडररायटिंग ऑफ शेअर्स. सगळ्यांना दिसतंय मला, तुम्ही पहिले जी नोट्स लिहून घेतले असेल, तुम्हाला मी PDF पाठवलेली आहे व्हॉट्सअपला. ओके, काय आहे हा टॉपिक बघा. आता या टॉपिकमध्ये दिलं काय नेमकं, अंडररायटिंग ऑफ शेअर्स म्हणजे काय. टॉपिकचं नाव बघितलं तुम्ही, अंडररायटिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स IMP. इकडे एक लाईन दिली बघा मी इथं, कंपनीचा विचार करणे. ओके, फक्त कोणाचा विचार करायचा, तर कंपनीचा विचार करायचा. आपण तुम्हाला नाही काय चित्र वगैरे केलं आहे सर, काही कळत नाही, समजे राहू, फक्त लक्ष देत राहा मी काय बोलते, माझ्या बोलण्याकडे लक्ष राहून द्या. अंडररायटिंग ऑफ शेअर्स म्हणजे काय, तर आपण ज्यावेळेस कंपनीची सुरुवात करतो ना, हे बघा मी चित्र काढलं आहे थोडंसं, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन येईल. ज्यावेळेस आपण कंपनी सुरुवात करतो, समजा ही कंपनी, ओके, जेव्हा कंपनी सुरुवात करतो कंपनीला कशाची गरज असते, पैशांची. ओके, कंपनीला गरज कसली असती, पैशांची. ओके, मनी असं म्हणू शकतो आपण. तर पैशांची गरज असल्यामुळे कंपनी काय करते, पैसे रेज करते, स्वतः आणते काही कॅपिटल, म्हणजे स्वतः आणते म्हणजे त्यांचे प्रमोटर्स असतात किंवा मग त्यांचे डायरेक्टर्स, त्यांचे ऑफिसर्स, जे मेन व्यक्ती ते. आणि कंपनी काय करते, पब्लिक इश्यू करते, म्हणजे पब्लिकमध्ये शेअर्स इश्यू करते, त्याला आपण IPO पण म्हणतो, इनिशियल पब्लिक ऑफर. तुम्ही एक पिक्चर बघितला असेल, कॉर्पोरेट मूवी बघा, त्याच्यामध्ये व्यवस्थित दाखवलं आहे सगळं काय असतं पब्लिक इश्यू कसं असतो, नाही का. IPO इनिशियल पब्लिक ऑफर, ठीक आहे. आपलं सिम्पल काय पाहिजे, कंपनीला पैशांची गरज आहे. सपोज आपण करू इथं, कंपनीला 40 लाखची गरज आहे, किती, 40 लाख रुपयांची गरज आहे. तर कंपनी काय करते, इश्यू करते शेअर्स कुठं, पब्लिकमध्ये. सगळे पब्लिक दिसते की तुम्हाला, हे सगळे लोक आहे. हे 40 लाख रुपये कोण देणार कंपनीला, हे सगळे पब्लिक देणार, हा 2 लाख, हा 2 लाख, हा 2 2 2 2 2. पण ह्या पब्लिकला कसं कळणार, ह्या पब्लिकला कसं कळणार का ह्या कंपनीने शेअर्स इश्यू केले आणि ही कंपनी चांगली आहे असं कसं कळणार. या कंपनीतच आपण शेअर्स इन्व्हेस्ट केले पाहिजे हे कसं कळणार, किंवा ही कंपनी चांगली वगैरे आपण ऑनलाईन बघून घेतलं, इंटरनेटवर वगैरे बघितलं, किंवा कुठून ऐकलं असेल कंपनी चांगली आहे, आपण या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे, बरोबर ना. इथपर्यंत ठीक आहे. पण या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करण्याची पद्धत काय, समजा एखादा नवीन व्यक्ती असेल त्याला माहीत नसेल का कसे पैसे इन्व्हेस्ट करायचे, ती माहिती कोण सांगणार, ती माहिती सांगणारा जो व्यक्ती त्याचं नाव आहे अंडररायटर. ओके, आणि त्या पूर्ण अंडररायटरवरच हा टॉपिक अवलंबून आहे. कोण आहे तो व्यक्ती, अंडररायटर. हे पाहिजे, मी 3 अंडररायटर चित्र काढलेले, म्हणजे कंपनी ज्यावेळेस पब्लिकमध्ये शेअर इश्यू करते ह्यावेळेस हे 3 अंडररायटर, नॉर्मल 3 असतं क्वेश्चनमध्ये, काही 2 पण असेल काही 4 पण असेल, हे जे अंडररायटर्स आहे हे पब्लिकमध्ये जाऊन शेअर्स विकण्याचं काम करतात. थोडक्यात हे ब्रोकर आहे. कोण हे ब्रोकर, त्यांना त्यांचं कमिशन पण मिळतं त्याबद्दल. ओके, अंडररायटरचं काम काय, म्हणजे कंपनीचे शेअर्स पब्लिकमध्ये जाऊन विकणं. ओके, त्यांना सर्व माहिती देणं, कसे शेअर्स इश्यू होतात सगळं सांगणं त्यांना. ओके, बघा मी खाली लिहून पण ठेवले, बघा इथं, अंडररायटर इज अ पर्सन हू अंडररायट ऑर गॅरंटी टू परचेस द शेअर्स. अंडररायटर असा व्यक्ती आहे का तो काय करतो, शेअर्स अंडररायट करून देतो किंवा गॅरंटी घेतो, काय करतो तो गॅरंटी घेतो का इतके शेअर्स मी परचेस करलेच, म्हणजे सिम्पल भाषेमध्ये काय. तर ह्या अंडररायट, आता हे 40 लाख रुपये आपण रेज करायची आहे, सपोज एक शेअरची किंमत आहे आपली 10 रुपये, किती आहे 10 रुपये, म्हणजे किती शेअर्स येतील त्याचे, 4 लाख शेअर्स येतील ना. या 3 अंडररायटरकडे आपण लायबिलिटी दिली, प्रत्येकजण म्हणतो आम्ही 2-1-1 अशी लायबिलिटी घेऊ, म्हणजे 2-1-1, म्हणजे 2 लाख शेअर्स हा ए अंडररायटर आणून देईल. सपोज हा ए, हा बी ए आणि हा सी ए. ए काय म्हणतो, मी 2 लाख शेअर्स विकून देईल, बी म्हणतो 1 लाख शेअर्स मी विकून देईल, आणि सी काय म्हणतो 1 लाख शेअर्स मी विकून देणार. ओके, म्हणजे ते गॅरंटी घेतात, अंडररायटर इज अ पर्सन, तो अंडररायट करून घेतो शेअर आणि गॅरंटी घेतो का ते शेअर मी परचेस करेल जर ह्या पब्लिकमध्ये जर पूर्ण विकल्या गेलं नाही तर. अंडररायटरची काय असते, ती लायबिलिटी असते,
जे अंडर रायटरचा फायदा काय कळाला कंपनीला का, जर पब्लिकने शेअर्स नाही घेतले तर अंडर रायटर ते शेअर्स स्वतः घेतील किंवा विकून देण्याचं मान्य करतात ते. ओके, कळालं अंडर रायटरचा रोल तुम्हाला एक सिम्पल याच्यामध्ये कोण आहे अंडर रायटर. त्याच्यानंतर बघा अंडर रायटरला कमिशन पेड केलं जातं, बघा कमिशन टू अंडर रायटर पर्सेंटेज बेसिसवर त्यांचं कमिशन असतं, कोणाचं अंडर रायटरचं. त्याच्यानंतर अंडर रायटरची लायबिलिटी काय असते ते आपल्या याच्यात बघायचं सगळं. ओके, हा जो टॉपिक आहे हा किती पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे, जसं तुम्हाला बँकिंग कंपनी शिकवलं मी लास्ट टाईम तो कसा पार्ट्समध्ये डिवाईड होता, हा त्याच्यापेक्षा छोटा टॉपिक आहे. याच्यामध्ये सिंपल आहे सम सगळे. पहिले आपल्याला बेसिक सम घ्यायचे, त्याच्यामध्ये फक्त आपण फर्म त्याच्यामध्ये फक्त आपण स्टेटमेंट म्हणणार, नो फर्म अंडर रायटिंग, याच्यात फर्म अंडर रायटिंग नसणार आहे. तुम्हाला फर्म अंडर रायटिंग वगैरे काय समजेल हळू, फक्त तुम्ही आता समजून घ्यायच्यात आपल्याला किती पार्ट्स कवर करायचे, म्हणजे किती स्टेज कम्प्लीट केलं ना चॅप्टर खतम होईल किंवा संपेल नाही का. तर पहिलं आपलं बेसिक सम घ्यायचे, ओनली स्टेटमेंट, याला हार्डली एक दिवस लागून जाईल किंवा दोन लेक्चरमध्ये पण काम होऊन जाईल यांचं. त्याच्यानंतर ॲडव्हान्स सम घ्यायचे आपण, स्टेटमेंट अँड अंडर रायटिंगचे ॲडव्हान्स सम याचे काय ते घ्यायचे थोडे, जे पेपरला येतात ॲडव्हान्स सम्स. आणि मग नंतर असतात सम्स ॲडव्हान्स आहे त्याच्यामध्ये जर्नल एंट्री पण विचारतील, विथ कमिशनचं कॅल्क्युलेशन विचारतील तुम्हाला ते. अहून थोडीशी पुढची स्टेज म्हणजे पार्ट टू आणि पार्ट थ्री ह्या पेपरला जास्त करून विचारतात. आणि तिसरा आहे स्टेटमेंट बनवायचं, कमिशन पण राहील आणि काही प्रमोटरची एंट्री राहणार आहे. प्रमोटर कोण असतो, जो कंपनीची सुरुवात करून देतो त्याला आपण काय म्हणतो प्रमोटर. कंपनीची सुरुवात करून देणाऱ्या व्यक्तीला प्रमोटर म्हणतो, थोडक्यात तो सी एस असतो. त्याला सर्व कंपनीची माहिती असते, कंपनीची कशी सुरुवात करायची, कोणता फॉर्म भरायचा, कशी सुरुवात करायची, किती पब्लिक इश्यू करायचं, काय सगळं त्याला कंपनीची टोटल माहिती असते. तो कंपनीचा सेक्रेटरी असतो, सी एस नॉर्मली प्रमोटर असतो म्हणजे आपण असं म्हणू शकतो. ओके, हा जो प्रमोटर आहे आता, ओके, या प्रमोटरने जर काही शेअर्स घेतले तर त्याची एंट्री याच्यात कशी करायची हे ते आपल्याला शिकायचे. आणि त्याच्यानंतर हार्ड लेवल सम्स लास्टला ते कधी नव्हतं देतात पेपरला, त्याचे पण आपण एक दोन एक्झाम्पल बघणार आहे. ओके, टोटल तुम्हाला कळाले आता याच्यामध्ये किती पार्ट्स आहे, 1 2 3 4 5 पार्ट्समध्ये आपल्याला चॅप्टर कवर करायचं आहे. आपण याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा फॉर्मॅट वगैरे बघू आणि मग सम्सला स्टार्ट करू. ठीक आहे, तुम्हाला याच्या मी काही PDF पाठवेल पहिले नोट्सच्या, त्या पहिले तुम्ही सर्व लिहून घ्या. ओके, बाय.